या लढवय्या शिवसैनिकाचा वसा आणि वारसा अभिजित पुढे चालवतोय। वारसा नाही तर खऱ्या अर्थाने त्याचं जे काम आहे ते पाहून त्याला संधी दिली आहे। महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील जवळपास 20 ते 25 राज्यांमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी अभिजित अडसूळ करतोय। मी त्याचा मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी आपले शिवसेना ही चार अक्षर घराघरात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी अभिजितच्या माध्यमातून होतोय। खरं म्हणजे अभिजित पायलट आहे, विमान चालवतात की नाही अजून माहित नाही, आता थांबलंय। आणि 23 तारखेला मात्र त्यांच्या विजयाचं विमान दर्यापूरची जनता उडवल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर दर्यापूरचं विमान जोमाने टेक ऑफ घेतल्याशिवाय राहणार नाही, विकासाचं टेक ऑफ असेल ते। आणि म्हणून आमदार नसले तरी कॅप्टन माझ्याकडे सारखा लोकांची कामं घेऊन येत असतो, त्यामध्ये दर्यापूर रंजनगाव अमरावतीची कामं सातत्याने येत असतात। कुणाचं ऑपरेशन करायचं आहे, कुणाला एअर ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुणाला मदत पाहिजे, कुणाला मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे, कुणाला मुंबईला शिफ्ट करायचं आहे याचं बिल माफ करा, त्याला मदत करा, कुणाचा शेतीचा प्रश्न आहे, कॅप्टन न थकता सातत्याने या ठिकाणी कामं करतो। खरं म्हणजे आणि मी देखील त्याचं हे अतिशय आग्रही असतो, नेहमी कामांच्या लोकांच्या प्रति एक प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ त्याच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून आणि खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात काय बाहेरचं पार्सल आहे, तुला काही लोक म्हणतात बाहेरचं, अरे याचं घर आहे इथं, इथं खासदार झाले, इथं आमदार झाले, या लोकांना बाहेरच्या पार्सल बनणाऱ्यांना त्यांचं पार्सल इथून पाठवून द्या, कायमचं पाठवून द्या, आणि कॅप्टन अभिजित याला प्रचंड मताधिक्याने विजय करा। अरे तो 24 तास अंजनगावचे दर्यापूरचे प्रश्न सोडवतो, आमदार नसताना देखील या ठिकाणी निधी मिळवतो, रस्ते बांधतो, पूल बांधतो, त्याला तुम्ही बाहेरचं पार्सल म्हणता। आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आणि संधी आपल्या हातात आलेली आहे। आणि म्हणून न थकता काम करणाऱ्या अभिजितला या ठिकाणी आता विधानसभेत पाठवायचं आहे। मगाशी मी सांगितलं मुरादेवी आणि जगदंबा मंदिर संस्थांच्या विकासासाठी पण आपण 3 कोटी रुपये निधी दिला, आणि हे अभिजितच्या पाठपुराव्यामुळेच झालंय। अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले, उमरखेड